रुया बिफोर आय गो टू महेश बाबा एक प्रश्न विचारता दिसता की आमका वाय आर वी वेटींग फॉर अ डिजास्टर टू हॅपन टू एक्ट ते मागीर सोनाली फुगट केस जावं किंवा जुवारी ब्रिजा वेलो ॲक्सिडेंट जावं वाय वी नीड अ वेकअप कॉल एज अ सिस्टम आम्ही अशी किती फंक्शन करपाक की आता सगळ्या ज्यो ड्रग्सच्या अगेन्स्ट जी कारवाई सुरू झाली आमक सोनाली फुगट कित्याक जाय आशिल्ली ड्रग्सा भितर आमचेच कितलेशेच भुरगे ताजो बळी पडतात वाय आर वी नॉट प्रोएक्टीव का, एक म्हणजे आम्ही जर लॉ ॲन ऑर्डर जर पहिल्या दोन तर असा एखादी गोष्ट दोन आम्ही म्हणले शेजाऱ्या शेजाऱ्यान जर झाले किंवा नॉन पर्सन जे क्रायम करतात सोनाली फोगाटची केस जर पहिली ते आपले दोन्ही जे बरोबर ताजे आशिल्ले ज्यांनी क्रायम केला असं म्हणता ते तिजेच लागचे मनीस आशिल्ले सो हो क्रायम डिटेक्ट करप किंवा प्रिवेंट करप इज नेक्स्ट टू प्रॅक्टिकली इम्पॉसिबल एखादी फाल्या अशी परिस्थिती आली रस्त्यावर कोणी मारता देर इज नो रिलेशन टू एनीबॉडी जर आम्ही म्हणतात की लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन खरी हल्ला म्हणून पण हसी असतात ज्या भाव भावाक मारता किंवा एकादी फ्रेंड फ्रेंडक मारता एखादी आपले ताजे बरोबरचे लागचे मनीस क्रायम करता किंवा रेप करता सुद्धा हा सगळं गोष्टी असा हा घडतात त्यांना आय डोंट थिंक सो की आम्ही आमचे पोलीस फोर्स किंवा गव्हर्मेंटाक ब्लेम करू शकता हे घडले हांगाय घडटा मोस्ट लेव्हलप नेशनां घडटा सो so, आमकां क्रायम डिटेक्शन आनी फियर फॉर लॉ ही गोश्ट मेसेज पब्लिकान वचपाची गरज आसा जशें आज सीएमात uh, एक्शन घेतला आनी ज्या मनशान थंय ड्रग डिलींग जावं जर भितर डिलींगापडलेलं आसा तर मोठी बोल्ड डिसिजन आमच्या सीएमात घेतलेले आसा धीस मेसेज निड्स टू गो मोर ऑफन आनी कन्सिस्टंटली